राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी आज शिर्डीमध्ये येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. याप्रसंगी महामहिम राज्यपाल यांच्या वतीने साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी सत्कार केला. ब्युरो रिपोर्ट, एस्तान मीडिया, शिर्डी.